भीडमधील माळू माफियांकडून थेट पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त बीडच्या गेवराई तालुक्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस हवालदारावर वाळू माफियांकडून थेट ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न झालाय वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला आहे दरम्यान गेवराई पोलिस ठाण्यात तीन वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला गेवराई तालुक्यातील खामगाव आणि सावरगाव परिसरात कारवाई दरम्यान सदरील घटना घडली आहे यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पाच वाहनांसह एकोणीस ब्रास वाळू असा एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी